असं आहे की देशाच्या पार्लमेंटमध्ये ज्याप्रमाणे हिंदुत्वाचे विचार जे श्रीरामाचं नाव घेऊन नवनीत राणी प्रखरपणे मांडले, त्याच्यामध्ये ओएसीचा जो विरोध होता आणि ओएसीनीसुद्धा बाबरी मस्जिदला घेऊन जो आक्रोश दाखवला आणि नवनीत राणाचा विरोध केला, त्याच्यामध्ये आक्रोश दाखवला, द्वेष निर्माण केलं, आणि त्याचमध्ये इम्तियाज अली यांनी जे संभाजीनगरचे खासदार आहे त्यांनी अनेक सभेमध्ये नवनीत राणाला दम दिला, इशारा दिला आणि खालच्या पातळीवरची टीका केली. त्यानंतर ओएसीचे अनेक कार्यकर्त्यांचे फोन आले, धमक्या आल्या, त्याला आम्ही भीक टाकली नाही. पण आज खऱ्या अर्थानं पाकिस्तानवरनं अफगाणिस्तानवरनं जर धमक्यात असेल की नवनीत राणाला उडून देऊ, भाजपच्या काही मोठमोठ्या नेत्यांची नावं घेऊन त्यांना उडू, देशामध्ये बॉम्बस्फोट करू, अशी परिस्थिती करू, दुसऱ्या देशाचं नाव घेऊन दम देणं आणि नवनीत राणांच्या पूर्ण प्रोग्रामची आम्ही रेखी करत आहे, माहिती घेत आहे आणि त्या रेखीच्या माध्यमातून त्यांच्यावर आमचं पूर्ण लक्ष आहे. येणाऱ्या काळामध्ये कुठे उडून जाईल नवनीत राणा ते दिसणार पण नाही आणि कुठल्या प्रकारे कशा त्यांची हत्या केली जाईल या संदर्भात जर पाकिस्तानहून धमक्यात असेल तर ओएसीची तिथे लिंक आहे का, ओएसीचा त्यांचा संबंध आहे का, त्यावर पूर्णपणे केंद्रीय आणि राज्याच्या एजन्सी नक्की तपास करणार आहे. राज्याच्या DG रश्मी शुक्ला मॅडमला पूर्ण माहिती दिली, त्यांनी ATSचा तपाससुद्धा सुरू केला. अमरावती शहराचे पोलीस आयुक्त रेड्डी साहेब यांनासुद्धा माहिती दिली, त्यांनीसुद्धा FIR केला आणि तपास चालू केला. राज्याचे गृहमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांनाही माहिती दिली. तर मला विश्वास आहे केंद्रीय एजन्सी राज्याच्या एजन्सी मिळून ओएसीचा पुरा तपास करतील. त्यांचा संबंध पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या कुठल्या लोकांशी आहे, कुठले लोक ओएसींनी जो द्वेष नवनीत राणाचा पार्लमेंटमध्ये केला, आपल्या संभाजीनगरचे जे खासदार आहे इम्तियाज अली यांनी जो धमकी दिली त्याच्याशी लिंक आहे का, याचा तपास करून नक्की ओएसीच्या जाच झाली पाहिजे आणि त्यांना धमकी देणाऱ्यांना गजाआड टाकलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. मला विश्वास आहे राज्याची एजन्सी आणि केंद्राची एजन्सी कारवाई करेल आणि ओएसीचा पर्दाफाश होईल. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवरून जीवे मारण्याची धमकी आल्याची आताची माहिती आहे, या संदर्भात राजापीठच्या पोलिसांमध्ये तक्रारसुद्धा दाखल झाली, तुमची काय प्रतिक्रिया आहे? मला वाटते अशा धमकी देणाऱ्याला शोधलं पाहिजे. पाकिस्तानात जाऊन खरं तर आता मोदीजी सक्षम पंतप्रधान आहे, त्यांना ओढून आणा पाकिस्तानातून अफगाणिस्तानातून. त्यांचं सरकार असताना एवढ्या पाकिस्तान आणि एवढ्या दुरून जर धमकी येत असन तर हे मोदी साहेबांच्या केंद्र सरकारवर प्रश्नचिन्ह आहे. मोदी साहेब प्रभावशाली व्यक्तिमत्व या देशामध्ये आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या खासदाराला धमकी येत असेल तर मग राहिला कुठं कायदा व्यवस्था? आणि ते आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या धमक्या मान्य करतो, दिल्लीहून आली असती किंवा एखाद्या गावातून आली असती, एकदम पाकिस्तान अफगाणिस्तानहून जर हे येते तर हा मोबाईल कसा गेला, कोण आहे हे शोधलं पाहिजे सगळं. असुद्दीन ओवैसी याच्यामागे असुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज अली असल्याची जी माहिती आहे, जे आरोप आहे जे रवी राणांनी केला, काय असुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज अली याच्यामागे आहे? नाही आता कसं आहे, आता हे निवडणूक आहे, यांना एका धर्माला टार्गेट करावंच लागेल आणि आता कुठं जमलं नाही तर आम्ही झेंडे बाहेर काढतो, काहीच जमलं नाही आपलं, मुद्दे संपले का झेंडे बाहेर येतात, ते आता झेंडे बाहेर येणारच आहे, हिरवा येईल, निळा येईल, भगवा येईल, लोकांना समजून घेतलं पाहिजे काय हे जे आता जे वेळेवर झेंडे काढतात हे कोणासाठी काढतं, लोकांसाठी काढतं का स्वतःसाठी काढतात. शेवटला प्रश्न आम्ही